नमस्कार मी ऋतिका गणपत विजी वसे महाविद्यालय मुलुंड गट क्रमांक तीन दुनिया का इतिहास पूछता रूम कहा यु नान कहा है घर घर में शुभ अग्नि कहा है दीप बुझे पश्चिमी गगन में दीप बुझे पश्चिमी गगन में व्याप्त हुई बर्बत अधिकारा किंतु चिरकर्तम की छाती चमका हिंदुस्तान हमारा चमका हिंदुस्तान हमारा हे श्री अटल बिहारी वाजपेयीच्या काही ओळी हिंदुस्तान ह्या शब्दाचे अगदी सरळपणे वर्णन करतात नमस्कार मी विषय मांडते आहे सावरकरांच्या विचारातले हिंदू राष्ट्र जो समाज आपल्या काळाबरोबर पर परिवर्तन घडवून आणतो तोच समाज अधिकार टिकून राहतो आणि हेच मर्म जाणणारे म्हणजे आपले वीर सावरकर त्यांना आपले हिंदू राष्ट्र देखील असेच हवे होते प्रखर राष्ट्रवाद आणि सुधारणाचा ध्यास याचा अद्भुत संगम म्हणजे सावरकर जातीभेदावर कठोर वार करणाऱ्या शिवरायांचे चैतन्य म्हणजे सावरकर आणि हेच होते सावरकरांच्या विचारातले हिंदू राष्ट्र परंतु आज पाहायला गेलं तर भारत व पाकमध्ये पण वादविवाद सुरू आहेत त्याचं मूळ कारण म्हणजेच जात व धर्म पण खरंच त्यांनी हिंदूंसाठी एवढा द्वेष ठेवला पाहिजेत का असो हिंदुस्तान ह्याकडे वळण्यापूर्वी हिंदू म्हणजे नेमके कोण तर ह्यावर सावरकर म्हणतात आज सिंधू पर्यंत हा यश भारत भूमिका पितृभू पुण्यभू सवय हिंदू रीती स्फ्रत हा सप्त नद्यांची राणी सिंधू नदीच्या तटावर आर्यनद्वारा स्थापित केलेल्या या वसाहतीला सिंधुस्थान असे नाव देण्यात आले परंतु बऱ्याचदा संस्कृत मधून इतर कोणत्याही भाषेत जाताना स चा ह हो होतो आणि ह्याच हिंदुस्थानाचे नाव हिंदुस्थान झाले आणि आज हेच संपूर्ण हिंदुस्थान संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल भूमीला आपले पितृभू आणि पुण्यभू मानून घेतो तो म्हणजे खरा हिंदू मग तो कोणत्याही जाती धर्माचा काळ असे ना मुळात हिंदू हे केवळ एक धर्मच नाही तर ही एक जीवन प्रणाली आहे त्यामुळे हे अनेक धर्मांची तसेच पंतांची ही भारतभूमी आहे तीच ही पितृभू आणि पुण्यभू आहे एवढे सोपे व सरळ वर्णन सावरकरांनी हिंदू ह्या शब्दाचे दिलेले आढळते आज आपले हिंदुस्थान संपूर्ण जगभरात एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते एवढेच नव्हे तर आपल्या दारापाशी येणाऱ्या आपल्या अतिथींना आपण आपले दैवत मानून घेतो व सत्य व अहिंसेला आपण आपले सर्वस्व मानून घेतो तोच म्हणजे हा हिंदू राष्ट्र परंतु आता अहिंसा बोलली की समोरच्याला वाटतं आपल्यात काही करण्याचे धाडस नाही आणि ह्याचाच फायदा इतरांनी घेतला चोऱ्या हुकुमशाही वाद व द्वेष वाढू लागले आणि त्याचमुळे हिंदुस्थानाला खूप त्रास सहन करून घ्यावा लागला आता अहिंसेचा खरा अर्थ सांगायचा गेला तर शिवरायांसारखे शत्रूच्या घरात जाऊन त्याच्या छातीत खंजीर खुपसून येण्याचा धाडस ठेवतो हा हिंदू राष्ट्र परंतु आधी सांगितल्याप्रमाणे हे हिंदू राष्ट्र आहे जिथे कोणतीही जात व धर्म वेगळे नाही आणि त्यांनाच आपण आपण दुसऱ्यांचे आनंद आपण स्वतःचे आनंद मानून घेतो मग एवढं सर्व असताना आपण दुसऱ्याचा आनंद कसा काय हिरावून घेऊ शकतो आणि ह्या सर्वांना मान देत आपण अहिंसेचा मार्ग उपभोग ना सावरकर तर सर्व जाती धर्मांना एकजूट येण्यास सांगतात परंतु असंख्य जाती प्रणालीच्या या विधवेशन माणसे आपापसात लढू लागली आणि त्याच्यामुळे हिंदुस्थानाला खूप त्रास सहन करून घ्यावा लागला पण एक असं सत्य आहे जे कोणीही नाकारू शकणार नाही ते म्हणजेच हा दुर्भंगलेला हिंदू जेव्हा परकीय आक्रमणासाठी एकजूट होतो तेव्हा त्याला ते कोणीही मात देऊ शकणार नाही आणि हे शत्रूला ठाऊन चुकले होते शत्रूला ह्याची जाणीव झाली होती की जर इथे हिंदुस्थानाला मात द्यायची असेल तर त्यांना सशक्त आक्रमणाची गरज नाही तर हिंदूंच्या हिंदुत्वावर घाव घाला आणि हेच संपूर्ण हिंदुस्थान नष्ट करण्याचे सामर्थ्य ठेवतं आणि हेच सावरकरांना मुळीच नको हवे होते सावरकर तर असे देखील म्हणतात की हिंदुत्व आणि हिंदुइजम हे संपूर्णपणे वेगळे आहे हिंदुत्वाला जाती धर्माशी काही लेणे देणे नाही सावरकर तर असे देखील म्हणतात कि की कित्येक मुस्लिम व ख्रिश्चन ज्यांचे पितृभू किंवा पुण्यभू भारतात नसतानाही त्यांनी भारतासाठी अनेक कार्य केलीत त्यांना ते अफवादात्मक हिंदू असे म्हणतात आणि ह्याच अफवादात डॉक्टर झाकीर हुसेन असेफ अली मॅडम कामा दादाबाई नवरोजी यासारख्या अनेक देशभक्तांची नावे ह्यात संमेलित आहेत आणि त्यांना जन्म देणारे ते देखील हिंदूच होय सावरकरांच्या विचारातले हिंदू राष्ट्र तर दूरच राहिले आताच्या पिढीला तर स्वतःला हिंदू म्हणून घेण्याची देखील लाज वाटते आणि म्हणूनच आज ह्याच माणसांना हिंदू आणि हिंदुत्वाचा खरा अर्थ जाणून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे कित्येक जणांना तर असे देखील वाटतं की आपल्याला दोन वेळेचं अन्न देण्यासाठी तिथे शेतकरी आपल्या जीवाचं रान करतं तर आपलं राष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी तिथे बॉर्डरवर सैन्य तैनात आहेत का तेच हिंदू किंवा नागरिक आहेत का नाही ना तर आपली पण एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे ती पार पाडा हिंदुत्वाला आपल्या नसानस भिणवून घ्या आणि एवढेच नव्हे तर आपण आपल्या हिंदुत्वाला आधी सामर्थ्यवान व्यक्ती बनून एक राष्ट्र म्हणून त्याची सेवा करा सण काय कोणीही साजरे करू शकतात हो गणपती विसर्जनाला कोणीही गाणी लावून नाचू शकतं पण त्याला आपण हिंदू नाही बोलू शकत खरा हिंदू बनण्यासाठी एक सामर्थ्यवान व्यक्ती बनून बघा आणि बघा आपले हिंदुस्थानाची किती प्रगती होईल ते आणि आज आपले हिंदुस्थान कुठच्या कुठे जाऊन पोहचे सावरकरांच्या विचारातले हे हिंदू राष्ट्र एक दिवस नक्कीच खरी होतील आणि तेव्हा मी अभिमानाने सर्वांना सांगेन हे होते सावरकरांच्या विचारातले हिंदू राष्ट्र सावरकरांचे हिंदुत्व विचार नेहमीच चर्चेचे विषय राहिले आहेत त्यांना समजण्यासाठी इतरांची त्यांच्याविषयी जी मते आहेत ती नका जाणून घेऊ तर सावरकरांची स्वतःची जी हिंदू राष्ट्रसाठी जी मते आहेत ती आधी समजून घ्या ज्या माणसाने आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले व आपल्या पराक्रमेची लाट नुसतं भारतातच नव्हे तर या महासागरापलीकडच्या ह्या संपूर्ण जगभरात पसरविले त्याच वीर विनायक दामोदर सावरकरांना मी अभिवादन करून त्यांच्यासाठी लिहिलेल्या दोन ओळी तुमच्या समोर प्रस्तुत करते तुझ्या सारखा तूच रे दैवत रूपी माणूस तू तुझ्या सारखा तूच रे दैवत रूपी माणूस तू लेखनातून तुझ्या उमटले अभिनव तेजस्वी भारत हो लेखनातून तुझ्या उमटले अभिनव तेजस्वी भारत हो महासागर महासागर अजूनही देतो तुझीच ललकारी हो महासागर अजूनही देतो तुझीच ललकारी हो मज आता सांगा इतके मज आता सांगा इतके कोणास सा झाले मज आता सांगास सा इतके कोणास सा झाले सावरकरांनी इतके धाडस हो सावरकरांनी इतके धाडस हो धन्यवाद